गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशोत्सव सण पारंपरिक पद्धतीने व उत्साहाने साजरा करताना शांततेत साजरा करावा. कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. कोर्टाच्या आदेशानुसार डॉल्बी लावता येणार नाही, यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे. कुगनोळी तालुका निपाणी येथे गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी बोलताना उपनिरीक्षक शिवराज नायकवाडी म्हणाले, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोगनोळी हायस्कूलचे संचालक प्रियम प्रीतम पाटील होते. ग्रामपंचायत सदस्य युवराज कोळी यांनी स्वागत तर ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील यांनी प्रास्ताविकात गणेश मंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी उपनिरीक्षक पाटील यांनी गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करताना पदाधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी, विद्युत उपकरणे हाताळताना काळजी घ्यावी, त्याचबरोबर मिरवणुकीवेळी मद्यपान करू नये, मद्यपान करणाऱ्या लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. यावेळी ASIMS सूर्यवंशी, शिवप्रसाद केवडानवर, अमर चंदन शिव, पी ए तळवार, ग्रामपंचायत सदस्य महेश जाधव, संजय पाटील, संजय डोम, संदीप डोंगळे, रोहित मानकापुरे, ब्रह्मनाथ चौगुले, पल्लू शिंगे, दादासो मोनाप, अभिनिकम यांच्यासह विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. कोगनोळीहून अनिल नवाळे.